हलमुकाशी विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर डहाणू आणि विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या अपघातात 613 जणांचा बळी गेलाय। तर या मार्गावर वाढत असलेल्या प्रवासी बळींची आकडेवारी पाहता हे अपघात रोखता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी काही मागण्या केल्यात। वसई विरारची लोकसंख्या वाढल्यामुळं इथला वर्ग पालघर डहाणूकडे स्थलांतरित होतोय। पश्चिम रेल्वेने डहाणू पर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने इथल्या प्रवाशांना आता ट्रेनच्या दरवाजातून लटकून प्रवास करावा लागतोय। डहाणू विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही। गेली अनेक वर्ष येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना आणि येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी वाढ घडून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करतायत, मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलेही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही। इथल्या प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे या निमित्ताने होते। मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला, मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नागरिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर आणि डहाणूची निवड केली आहे। येथील वाढते औद्योगिकरण आणि नागरिकीकरण यामुळे रेल्वेमधील गर्दी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढू लागली आहे। हा नागरीकरणाचा विस्तार येथील रेल्वे सेवांच्या मानाने मोठा असल्याने येथील अपघातात होणारे हे मृत्यू त्या मागचे कारण असल्याचे सांगण्यात येते। यातील बहुसंख्य बळी हे प्रवास करताना खाली पडणे, लोहमार्ग ओलांडत असताना धडक बसणे, दरवाजाला लोंबकळून प्रवास करताना पोलचा फटका बसून खाली पडणे अशी आहेत। ती दूर करण्यासाठी रेकची संख्या वाढवणे, त्यांच्या डब्यांची संख्या वाढवणे व पादचारी पुलांची संख्या आणि रुंदी वाढवणे तसेच सरकते जिने बसवणे आदी उपाय करण्याची आवश्यकता आहे। डहाणू ते विरार दरम्यान अपघाताची संख्या वाढत चालली असल्याचेही जानेवारी 2013 ते डिसेंबर 2017 दरम्यान 613 प्रवाशांचा बळी गेल्याच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते। वसई विरारचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी याबाबत मागितलेल्या माहितीद्वारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये 1084 पुरुषांचा बळी तर 224 महिलांचे बळी, एकूण 1308 जणांचा विविध कारणांनी मागील 10 वर्षात सफाळे ते घोलवट स्थानकादरम्यान बळी गेले। तर या मार्गावर वाढत असलेले प्रवासी व बळी गेल्याची आकडेवारी पाहता रेल्वे प्रशासनाने येथील लोकलची संख्या व डबे वाढवावेत, तसेच लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या मेल एक्सप्रेस मधून प्रवास करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत। तसेच येथील लोकल सेवा मुंबई प्रमाणे करून या मार्गावर दर 30 मिनिटाला एक लोकल सोडण्याची मागणीही प्रवाशांनी रेल्वेकडे केली आहे। तर रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देणार का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।